मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्याकरता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आल्याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत दिली. अशी समिती स्थापन करण्याचा निर्णय 8 मे 2021 मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीत घेण्यात आला होता. ही समिती 31 मे पर्यंत आपला अहवाल सादर करेल. या समितीत अनेक ज्येष्ठ विधिज्ञ, सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि इतर मान्यवर तज्ज्ञांचा समावेश आहे असं ते म्हणाले.